आश्चर्य वाटतं, मला आश्चर्य वाटतं की नवाब मलिकांचा आम्ही राजीनामा मागतोय, पवार साहेब म्हणतात देणार नाही, उद्धवजी पण म्हणतात देणार नाही, उद्धवजी तुमचं आमचं नसेल जमात सोडून द्या, तुम्ही तिकडे सरकार चालवताय, सरकार तुम्हाला लखला, पण माझा तुम्हाला सवाल आहे, एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे, त्यावेळी तुम्हाला ज्यावेळेस विचारलं जाईल की अशा प्रकारचा व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात होता ज्याने मुंबईचे चिथळे चिथळे केले, त्यावेळी काय उत्तर द्याल? आम्ही तर बाळासाहेबांना त्यावेळी सांगू की नाही बाळासाहेब आम्ही संघर्ष केला, आम्ही संघर्ष केला, पण काय करायचं, आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते आणि ते सत्ते करता एवढे आंधळे झाले होते की ते त्याचा राजीनामा घेऊ शकले नाही, कारण त्यांना माहिती होत राजीनामा मागितला तर कदाचित माझं सरकार जाईल, पण चंद्रकांत दादांनी जो मुद्दा मांडला तो खरा, जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, जर या ठिकाणी राठोडांचा राजीनामा घेतला तर मग दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही, हे सरकार काय दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं का, हा आमचा सवाल आहे, अरे कोणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून त्या ठिकाणी तुम्ही नवाबचा राजीनामा घेत नाही, हे देखील आम्हाला समजलं पाहिजे, पण तुम्ही जरी राजीनामा घेतला नाही तरी आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी याचे देशभक्त सगळे बसले आहेत, हे संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून आज हा मोर्चा तर सुरुवात आहे, पण संघर्ष जोपर्यंत देशद्रोहांची व्यवहार करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही आहे.